नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांचा पाचवा प्रकार विषाणू या गटातील सजीवांची लक्षणे पाहूया. विषाणूंचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही, कारण ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेमध्ये आहेत असे मानले जाते आणि त्यामध्ये विषाणूंचा स्वतंत्र गट असा गट आहे. विषाणू अतिशय सूक्ष्म असून जीवाणूंच्या तुलनेमध्ये ते 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसू शकतात. विषाणू हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू हे डीएनए म्हणजेच डिऑक्सीरायबोन्यूक्लिक अम्ल व आरएनए म्हणजेच रायबोन्यूक्लिक अम्ल यांसारख्या प्रथिनांपासून तयार केलेले लांबलचक रेणू आहेत. विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशींमध्ये राहतात व त्या पेशींमध्ये स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तयार करतात व याच प्रतिकृती पुन्हा त्या यजमान पेशींना नष्ट करून मुक्त होतात आणि ह्या मुक्त झालेल्या विषाणूंच्या प्रतिकृती नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांमध्ये अनेक रोगांचा संसर्ग होतो. त्यामध्ये मानवामध्ये पोलिओ विषाणूचा संसर्ग होतो, तसेच इन्फ्लुएन्झा HIV सारख्या विषाणूचा संसर्ग होतो. गुरांमध्ये पिकोर्ना या विषाणूचा संसर्ग होतो, तसेच टोमॅटोमध्ये विल्ट विषाणूची लागण होते व तंबाखूमध्ये मोझाईक विषाणूची लागण होते. व सध्याचा कोरोना विषाणूविषयी तर तुम्हाला माहीतच आहे. तर आजच्या तासाला आपण विषाणू या गटातील सजीवांची लक्षणे पाहिली. धन्यवाद.